महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक बुडवण्याचा आरोप केला होता। त्यामुळे अजितदादांनी त्यावर मीडियासमोर प्रतिक्रिया दिल्या होत्या की आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीला महाराष्ट्रातून सर्वाधिक कर्ज देण्यात आले आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर काँग्रेस पक्षाचे आमदार अमरीशभाई पटेल हे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक बुडवण्यात अग्रेसर असल्याची प्रतिक्रिया अजितदादा पवार यांनी दिली होती। त्यावर आमदार अमरीशभाई पटेल यांनी उत्तर देताना म्हटले होते की बँक ही नफा कमविण्यासाठी असते आणि माझ्या सुतगिरणीचे व्याज रेग्युलर भरत असल्याने मी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक बुडवल्याचे अजितदादांचे आरोप चुकीचे आहेत, असे विधान अमरीशभाई पटेल यांनी केल्याने शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर हेमंत देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, संजीवनीताई सिसोदे यांनी खासदारकीसाठी उभे असलेले आमदार अमरीश पटेल काँग्रेसचे उमेदवार यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता। तेव्हा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रचारासाठी आलेले तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी धुळे येथील जाहीर सभेत जाण्यापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेत्यांची बैठक डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानी दोंडाईचा येथे बोलावली होती। त्या बैठकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व आमदार अमरीशभाई पटेल हे एकाच वाहनातून दोंडाईच्याकडे निघाले होते। रस्त्याच्या प्रत्येक गावात चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। त्यावेळी मंत्र्यांची वाहनेही कधीच वेळेवर येत नसल्याने सुकवत गावाजवळ वीटभट्टीचे दूधरपा पजावे असल्याने विटा एक इकडून तिकडे व तिकडून इकडे लेजा करण्यासाठी गाळवांवर विटा ठेवून केले जात होते। त्यावेळी अचानक मुख्यमंत्री विलासराव देशमुख आमदार अमरीशभाई पटेल ज्या गाडीत बसले होते त्या गाडीसमोर एक गाढव जास्त वजन पाठी ठेवल्यामुळे रस्त्यातच बसून गेले होते। त्यावेळी पेट्रोलिंगसाठी असलेले पोलीस वाहनातून कोथरूड पोलीस कर्मचारी गाढवावरचे वजन विटा उतरवण्यास सुरुवात केली होती, परंतु आमदार अमरीशभाई पटेल यांनी त्या गाढवावरच्या विटा पुन्हा ठेवा असे सांगितले आणि पोलिसांनी देखील त्या गाढवावर विटा जैसे ते ठेवून दिल्यात आणि अजून विटा आणून त्या गाढवावर ठेवायला सांगितल्या। त्यानुसार आधी 40-50 विटानं पेलणाऱ्या गाढवावर पुन्हा 10-15 विटांची भर आमदार अमरीशभाई पटेल यांनी टाकण्यास सांगितले। त्यामुळे थोडा वेळ का असेना दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे कमालीचे आश्चर्यचकित झाले होते, पण थोड्याच वेळाने आमदार अमरीश पटेल यांनी त्या गाढवावरच्या 5 विटा उचलायला सांगितले आणि त्या 5 विटा उचलल्यानंतर गाढवाने पूर्ण ताकदीने उभे राहून चालण्याचा प्रयत्न केला आणि ते गाढव चालते झाले। आधीच्या 10 विटा घेऊन चालणारे गाढव पाहून दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले की भाई ही कला फक्त तुमच्यात आहे, 100% नगरपालिकेची वसुली महाराष्ट्रात सर्वाधिक घरपट्टी नळपट्टी कशी वसूल होते ते प्रात्यक्षिक पाहायला मिळाले, असे तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले होते। त्या घटनेची फारशी चर्चा झाली नसली तरी पुन्हा नगरपालिकेसमोर वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेने अनोखी शक्कल लढवून लोकांचे खिसे कापण्याचे उद्योग आमदार अमरीशभाई पटेल यांच्या सुपीक बुद्धीतून निघालेल्या कल्पनेने केले जात आहे। यामुळे एक सिद्ध होते की सुकवत येथील घडलेल्या घटनेतील गाढवाला जसे अमरीशभाईने चालते केले होते तसेच शहरातील जनतेवर पाणीपट्टीचा अधिक भार देऊन सुद्धा ताटपणे चालण्याची अपेक्षा आमदार अमरीशभाई पटेल यांना आहे। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आमदार अमरीशभाई यांना लोक आम्ही गाढव दिसतो का, आपणास 4-10 घरपट्टी पाणीपट्टी वाढवून भारतात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी जनतेची होणारी लूट आता जनता सहन करणार नाही, सध्या होळीचा सण आहे, नगरपालिकेने असे वागू नये आणि बुरेही मानू नये, क्योंकि बुरा न मानो होली है।